गाडीत बसून व्हिडिओ करालोय, तर आता टॉपिक पण आपला गाडीवरच असणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे हा की आपली गाडी ऍव्हरेज किती देते. आपल्या भागात गाडी नवीन घेतल्यानंतर पहिला प्रश्न असतोय की भावा गाडी ऍव्हरेज किती देत आहे. तुम्ही जस्ट कल्पना करा, तुम्ही नवीन गाडी घेतलाय आणि तुमच्या मित्राला फोन करून सांगितलंय गाडी कुठली घेतल्या, काय घेतल्या, कुठला कलर आहे, हे सगळ्यानंतर आधी पहिला प्रश्न असतो की गाडीचा ऍव्हरेज किती आहे. गाडी तुम्ही स्विफ्ट घ्या नाहीतर BMW घ्या, कुठली तरी गाडी घेतला तरी हा प्रश्न समोरचा माणूस विचारणारच हे लिहून घ्या माझ्याकडे. तर म्हणूनच मी म्हटलं आज हा टॉपिक आपण कव्हर करूया. तर गेली 5 वर्ष झालं तुमच्या भावाकडं मस्टँग आहे. तर आपली गाडी आहे फोर्ड मस्टँग इको बूस्ट कन्व्हर्टेबल. 2.3 लिटरचं इंजिन आहे गाडीचं आपल्या, त्यामुळे पळतायलाही हवी गाडी, त्यात काय वाद नाही. पण सगळ्यांना प्रश्न पडतो की गाडी स्पोर्ट्स कार आहे, गाडी पळतायलाही, मग ॲव्हरेज लई कमी देत असणार. तर लईदारांनी मला प्रश्न विचारलेला याबद्दल, तर म्हणून म्हटलं आज की आपण व्हिडिओ तयार करूया की ॲक्च्युली ॲव्हरेज किती देते विथ प्रूफ. क्रूज कंट्रोलवर गाडी असतानाच ॲव्हरेज दाखवायला लागेल आणि फुल AC ऑन आहे आपल्या. जर गाडी आपण 120-130 वर ठेवली तर 12 किलोमीटर आपल्याला ऍव्हरेज पडते लिटरला. आता 120 ला आपण बघितलं तर 100 ला मी गाडी ठेवतो आणि 100 ला किती फरक पडते बघूया. 100 वर गाडी ठेवून 10 मिनिटं झाली असतील मला, तर आता ऍव्हरेज किती पडते तुम्हाला दाखवतो. गाडी आपली 100 वर आहे, 10 मिनिटं झाली आणि ॲव्हरेज 16.5, 16.6 असं पडाले. आणि काय पाहिजे लिटरला? तर गाडी 16 ॲव्हरेज 17 ॲव्हरेज द्यायला लागल्या आहे, AC लावून, फुल AC लावून. तर आणि काय पाहिजे? आणि गाडीची ताकद 320 HP आहे, पण थोडेफार मी मॉडिफिकेशन्स केलेत त्यामुळं थोडे HP वाटले. एक्झॉस्ट टाकला आहे मी नवीन मागच्या वर्षी, खतरनाक आवाज आहे, त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे कसा इन्स्टॉल केला काय केला. पण भावात स्वतः इन्स्टॉल केला आहे एक्झॉस्ट गाडीवर मिशन ॲपला, आणि फ्रंट लिप पण इन्स्टॉल केला आहे. तर थोडाफार काहीतरी फरक दिसतोय आपल्याला ॲव्हरेजमध्ये. सिटीमध्ये मी साधारण रफली कॅल्क्युलेट केलेलं, तर सिटीमध्ये साधारण लिटरला जर व्यवस्थित गाडी चालवली असेल मी तेव्हा 8-9-10 अशी देते. मग एक आहे गाडीचं मी ऑब्झर्व केलंय, तुम्ही कशी गाडी चालवणार त्यावर बरंच डिपेंड आहे गाडीचा ॲव्हरेज. पण लई काळजी करतोय गाडीची, मी लई काळजी करतोय, बायको एवढी काळजी करतो मी गाडीची. प्रॉपर प्रत्येक 7,000 किलोमीटरला ऑइल चेंज करतोय मी, स्वतः ऑइल चेंज करतोय, परत फुल सिंथेटिक ऑइल यूज करतोय आणि फुल सिंथेटिकला लागणारा ऑइल फिल्टर यूज करतोय. त्यामुळं तसा खर्च आहे लई गाडीचा, पण आहे तो गाडी तशी पर्याय नाही. दाखवस आता 16.9 दाखवा लागलंय, म्हणजे ऍव्हरेज मी रफली पकडला तर 17 ॲव्हरेज द्यायला लागले. आता 100 ला AC लावून गाडी आपली, आणि काय पाहिजे? ताकद पण आणि ॲव्हरेज. नवीन स्पार्क प्लग इन्स्टॉल करणार आहे मी आता NGK कंपनीचा, तर त्यानं काय फरक पडतोय बघूया. आणि त्याचबरोबर मी नवीन GT500 स्टाईल स्पॉयलर पण इन्स्टॉल करणार आहे. तर ह्या दोन गोष्टी इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या ॲव्हरेजमध्ये काय फरक पडतोय त्याचा नवीन एक व्हिडिओ बनवणार आहे मी. युट्यूबचा व्हिडिओ आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी म्हणायलाच लागते, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार, आणि असेच थोडेफार व्हिडिओ मी करत जाईन जे तुम्हाला आवडत असतील किंवा आवडतील ते. तर स्टे ट्यून्ड.